निवडणुकीमध्ये तुम्हाला किती मतदान पडेल असं तुम्ही आता भाकीत केलेला आहे, एक कोटी किती पर्सेंटेज मध्ये पडेल असं तुम्ही? मी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सरकार यायला 1,70,00,000 मतदार लागतात. हे 1,70,00,000 मतदार ते भारतीय जनता पार्टीला मिळेल, भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळेल आणि महाराष्ट्रात चांगलं 120 जागांपेक्षा जास्त जागा मिळणारं सरकार येईल. दादा, काल तुम्हाला की भाजप 170 जागा स्वबळावर जिंकू शकतो, हा स्वबळाचा नारा तर नाही ना तुमचा? मी असं म्हटलं की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र नसताना भाजप शिवसेनेने वेगळं लढलं हे थोडं धाडस करेल हे जरी तुमचं म्हणणं असतं. मग सर मागे आहात आपल्या जीवावर 160 धोका आहे आणि त्यामुळे आता आपल्याला महाराष्ट्रात सरकार आणायचं असेल हा धोका पत्करून चालणार नाही. दुसरा सर, तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, याची जाणीव शिवसेनेलाही असावी. असंही सीएम पदावरून खूप वाद सुरू आहेत, सेना म्हणते आमचंच होणार, तुम्ही म्हणता आमचंच होणार, नेमकं कोणाचं शेवटी ठरलंय काय? सगळे म्हणतात ठरले, नेमकं ठरले पक्षाने व्हायचं असतो काय होणार आहे हे 3 जणांच्या बैठकीत ठरलंय. अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये उद्धवजी आणि देवेंद्रजी या दोघांची जी बैठक झाली त्या बैठकीत ठरलंय. तर मग वाद काय होता? पहिलं वक्तव्य काय येतं? प्रत्येकाला आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणार स्ट्रॅटेजी म्हणून जावं लागतं. जयंतराव दादा विधानसभा लागणार की नाही लागणार तर कुठून लागणार, कारण शेवटी आता प्रदेश अध्यक्ष आहात तुम्ही. मला पार्टीने लढलं पाहिजे, पार्टी जे सांगेल ते मी करत असतो. तुम्ही अध्यक्ष आहात, पार्टी जे सांगेल ते करत असतो. पार्टी ही विशेष आहे, एकाची नसते. बाकीच्या ठिकाणी राहुल गांधीची पार्टी असते, आमच्याकडे 3 वर्ग आहे. आमची वर्ग जी 11 जणांची कोर कमिटी आहे, ती निर्णय करतो. त्या निर्णय केला की तो लढायचं लढणार. पार्टी सर्वेच्या आधारे ठरवेल. एक खूप चांगला सर्वे चालला आहे, सर्वे पार्टीला असं वाटलं की एक्स लढ, वाय लढ, झेड लढ, मी कुठले अरेंजमेंट करणार आहे लढणार. दादा, तानाजी सावंत रोज उठून टीका करत आहेत. ऍक्च्युली ताना सावंत कुठून कसे आले तुम्हाला माहिती आहे, पण आम्ही केवळ उद्धवजी काय म्हणतात याला महत्व देतो, बाकी कोण काय म्हणतं याला महत्व देण्याचं काही कारण नाही. काही तिकडे बोलणारे असतात, काही इकडेही बोलणारे असतात. शिवसेनेने सुद्धा देवेंद्रजी काय म्हणतात हे सिरियसली घ्या, बाकी कोण काय म्हणतात ते सिरियसली घ्या, आणि आम्ही सुद्धा उद्धवजी काय म्हणतात ते सिरियसली घ्या, बाकी कोण काय म्हणतात सिरियसली घ्या. मी जे असं म्हणाल जे तानाजी सावंत म्हणाले काय मला माहिती आहे, तुम्हाला उद्धवजी जर तानाजी सावंत म्हणाले ते म्हणाले तर आम्ही विचारात पडलो पाहिजे. ते पक्ष म्हणतो आहे दादा, राजकीय अफवा करतात म्हणजे रोज उठून संभ्रम निर्माण. माझ्या आजच्या वेळेला त्यांना वाटलेल्या अफवा व्यवहारात आल्या, त्यामुळे धास्तवलेलेच आहेत की आज काय बोलतात. त्यामुळे मी जेव्हा काँग्रेसबद्दल सांगतो की काँग्रेसने 1 अध्यक्ष आणि 5 कार्यदर्श केले, त्याचं कारण त्यांना भीती आहे लोक जातील त्याला कार्यदर्शी करायला. या उपरा त्या उपरा दादांना एखादा कार्याध्यक्ष बाहेर पडला